Good morning, everyone. So today we are going to continue to our next points. So now we are discussing about the second chapter, that is about the swing. Okay. Now we will see. आता लास्ट टाइम आपण बघितलं होतं की लेबल आणि बटन. ओके, जसं आपण AWT मध्ये टेक्स्ट फील्ड आहे. ओके, सेम आपल्याला इकडं स्विंग मध्ये सुद्धा टेक्स्ट फील्ड नाव आहे, टेक्स्ट फील्ड आहे. त्याला आपण लिहिताना जे टेक्स्ट फील्ड असं लिहितो. ओके, वर्किंग सेम असेल टेक्स्ट फील्ड आणि जे टेक्स्ट फील्डचं. द ऑब्जेक्ट ऑफ अ जे टेक्स्ट फील्ड क्लास इज टेक्स्ट कंपोनेंट दॅट अलाउज एडिटिंग ऑफ अ सिंगल लाइन टेक्स्ट. जसं आपण AWT मध्ये करतो, टेक्स्ट फील्ड मध्ये एक बॉक्स होता, त्यामध्ये आपण इरिटेबल टेक्स्ट टाकत होतो. ठीक आहे, इरिटेबल आणि नॉन इरिटेबल तुम्हाला सांगितलेलं आहे. लेबल आपण एडिट करू शकत नाही, दॅट इज नॉन एडिटेबल. इथं आपण एक सिंगल लाईन टेक्स्ट एडिट करू शकतो. ओके, जो आपला AWT मध्ये होता तोच टेक्स्ट स्विंग साठी असेल. इट इनहेरिट्स द जे टेक्स्ट कंपोनंट क्लास. ओके, नाउ इट इनहेरिट्स जे टेक्स्ट कंपोनंट क्लास. नाउ हियर आर सम ऑफ द कंस्ट्रक्टर ऑफ द जे टेक्स्ट फील्ड. पहिला जो आहे तो म्हणजे डिफॉल्ट कंस्ट्रक्टर जो जे टेक्स्ट फील्ड आहे. इट क्रिएट्स अ न्यू टेक्स्ट फील्ड, दॅट इज हा सिंपल टेक्स्ट फील्ड करेल, याच्यामध्ये आपल्याला काहीच नसणार. सो सेकंड आपला आहे जे टेक्स्ट फील्ड. ओके, त्यामध्ये आपण एक सिंगल स्ट्रिंग पास करतो, क्रिएट्स अ न्यू टेक्स्ट फील्ड इनिशियलाइज्ड विथ द स्पेसिफाइड टेक्स्ट. म्हणजे तुम्हाला बाय डिफॉल्ट एखादी स्ट्रिंग ठेवायची असतील त्या टेक्स्ट फील्ड मध्ये, त्या केस मध्ये आपण जे टेक्स्ट फील्ड हा कन्स्ट्रक्टर युज करतो, सेकंड कन्स्ट्रक्टर विथ सिंगल पॅरामीटर एज अ स्ट्रिंग. त्यानंतर थर्ड कन्स्ट्रक्टर आहे, त्यामध्ये आपले दोन पॅरामीटर, एक आहे स्ट्रिंग, दुसरे आहे इंटीजर. आता इथं बघा हा कॉलम जो आहे, आता इथे कॉलम म्हणजे काय, तुमचे लेंथ ऑफ टेक्स्ट फील्ड. आपली जे टेक्स्ट फील्ड जो आहे त्याचा आपलं लेंथ किती ठेवायचं आहे. ओके, भले तो समजा असं असेल की बाबा 100 कॅरेक्टरचा तुमचा डिस्प्ले आहे, ठीक आहे, पण तुम्ही लेंथ ठेवताना समजा 10 ठेवली तर बाकीचे अनहाईड राहील. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला टेक्स्ट फील्ड मध्ये स्ट्रिंग आणि कॉलम्स हा आपण स्पेसिफाय करू शकतो. किंवा फोर्थ कन्स्ट्रक्टर, दॅट इज अगेन ब्लँक कन्स्ट्रक्टर विथ स्पेसिफाइड कॉलम, दॅट इज लेंथ. म्हणजे आपण पुन्हा एम्प्टी टेक्स्ट फील्ड विथ लेंथ स्पेसिफाय करू शकतो. ओके, त्यानंतर त्यामध्ये असणारे मेथड्स, पहिला आहे तो म्हणजे महत्वाचा ऍड ऍक्शन लिस्टनर आहे. ओके, आता ऍड ऍक्शन लिस्टनर जसं आपण सांगितलं की आपला जो थर्ड चॅप्टर बघायचा आहे, दॅट इज इव्हेंट हँडलिंग, त्यामध्ये आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. आता इथं थोडक्यात सांगतो मला, इट इज यूज टू स्पेसिफाय ऍक्शन लिस्टनर टू रिसीव्ह ऍक्शन इव्हेंट्स. जसं टेक्स्ट फील्ड मध्ये सुद्धा ऍक्शन इव्हेंट्स असतात. म्हणजे आता कसं आहे की फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण एक सर्चिंग करत असतो, टेक्स्ट फील्ड मध्ये आपलं नाव एंटर करत असतो, त्याही सॉर्टिंग ऑटोमॅटिकली होत असतं. समजा तुमचं नाव स्नेहा आहे. ओके, तर त्या केसमध्ये येस टाईप केला तर ऑटोमॅटिकली सगळे बॅकग्राऊंडला तुमचे एस नावाचे सगळे दिसणार. येस यन टाईप केला तर एस एन ने स्टार्टिंग होणारे सगळे दिसणार, स्नेहा, स्नेहल, स्नेहित वगैरे सगळे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे गेट ऍक्शन. ओके, इट रिटर्न्स द करंटली सेट ऍक्शन फॉर दिस ऍक्शन इव्हेंट सोर्स. म्हणजे तुम्ही आता कुठला ऍक्शन सेट केलाय त्या टेक्स्ट फील्डला तो तुम्हाला रिटर्न करेल. त्यानंतर सेट फॉन्ट, इट यूज टू सेट द करंट फॉन्ट. मग फॉन्ट वगैरे सेट करायसाठी आपण हा फंक्शन युज करतो. ओके, या केसमध्ये तुम्हाला जसं पहिले लेक्चर सांगितलं होतं की फॉन्टचा एक ऑब्जेक्ट तयार करायचा, त्यामध्ये आपण कुठला फॉन्ट पास करायचा तो स्पेसिफाय करू शकतो आणि त्या आणि तो फॉन्ट तुम्ही तो पास करू शकता. त्यानंतर रिमूव्ह ऍक्शन लिस्टनर, म्हणजे तुम्हाला समजा एखादी तुम्ही इव्हेंट ऑलरेडी सेट केले टेक्स्ट फील्डला, मग ती नंतर नको आहे तर त्यासाठी फंक्शन तुम्हाला कॉल करू शकता रिमूव्ह. ओके, आता एक सिंपल एक्झाम्पल आहे हे. ओके, त्यामध्ये बघा हा सिंपल प्रोग्राम आहे, इथं आपण पुन्हा फ्रेमच युज केलाय. ओके, सो इम्पोर्ट स्विंग, स्विंग पहिला इम्पोर्ट करणं महत्वाचं आहे, क्लासचं नाव दिलं टेक्स्ट फील्ड एक्झाम्पल, फ्रेमचं प्रोग्राम आहे त्यामुळे इथं मेन युज केलाय. आता बघा इथं फ्रेम तयार केला, फ्रेमचं ऑब्जेक्ट नाव आहे एफ.
त्याला नाव दिलं टेक्स्ट फील्ड एक्झाम्पल, त्यामुळे ते इथं डिस्प्ले ऍज इट इज झालं. ठीक आहे. त्यानंतर जे टेक्स्ट फील्ड T1 T2, आता हा T1 T2 कुठला असेल, हा T1 आहे आणि हा T2 आहे, हे दोन झाले टेक्स्ट फील्ड. ओके, आता हे जे ऑब्जेक्ट तयार केले T1 T2, आता इथं पॅरामीटर काय पास केले बघा, पहिलं पॅरामीटर काय आहे, स्ट्रिंग आहे वेलकम टू जावा टी पॉइंट, म्हणजे हा सेकंड कन्स्ट्रक्टर यूज केला ज्यामध्ये आपण स्ट्रिंग पास करतो. सेट बाउंड करून घेतलाय, म्हणजे जे लोकेशन सेट केलं, त्यानंतर सेकंड कन्स्ट्रक्टर AWT ट्युटोरियल, त्याला आपण बाउंड सेट करून घेतलं. आता बघा इथं F1 F डॉट ऍड T1, T1 चा कंटेंट काय आहे, T1 चा कंटेंट वेलकम टू जावा पॉइंट. सो इथं डिस्प्ले काय झाला, वेलकम टू जावा टी पॉइंट. त्यानंतर F1 डॉट T2, याचा कंटेंट काय आहे, AWT ट्युटोरियल. सो इथं AWT ट्युटोरियल सेकंड आला. समजा हा रिव्हर्स असता, T2 इकडं आणि T1 इकडं असता, तर काय झालं असतं, हे पण रिव्हर्स झालं असतं, म्हणजे पहिल्यांदा AWT ट्युटोरियल डिस्प्ले झाला असता, दुसरा वेलकम टू जावा टी पॉइंट हा डिस्प्ले झाला असता. त्यानंतर आपण काय केलं, सेट साईज केला, नेमकं आपलं लेआउट सध्या नल ठेवतोय आणि विजिबल ट्रू ठेवलंय. अशा पद्धतीने आपला हा जो जावा आपला टेक्स्ट फील्डचा जो स्ट्रिंग प्रोग्राम आहे जावाचा, तो इथं आपला एक्झिक्युट होईल. ओके, इथं फक्त महत्व लक्षात ठेवा की तुमचा T1 आणि T2 कोणता आहे आणि तो कशा पद्धतीनं ऍड केलेला आहे. जर ज्या सिक्वेन्सचं तुम्ही ऍड करणार त्या सिक्वेन्सच ते जाणार. आता इथं सेट नल लेआउट नल केल्यामुळे तुम्ही सेट बाउन्स तुम्ही जसं सेट करणार त्या पद्धतीने तो राहील. आता नेक्स्ट आहे जे टेक्स्ट एरिया, द ऑब्जेक्ट ऑफ जे टेक्स्ट एरिया क्लास इज मल्टी लाईन रिजन दॅट डिस्प्लेज द टेक्स्ट. आता कसं, आपण जे टेक्स्ट फील्ड, जे टेक्स्ट फील्ड मध्ये आपण सिंगल लाईन घेत होतो, टेक्स्ट एरियामध्ये काय होणार, मल्टी लाईन. सो हिअर वी विल कन्सिडर रोज एज वेल एज कॉलम. इथं आपण काय करू होतो, फक्त कॉलम, कॉलम म्हणजे लेंथ. इथं आपल्याला रोज म्हणजे नंबर ऑफ लाईन्स आणि लेंथ दोन्ही कन्सिडर करावं लागणार. सो पहिला कन्स्ट्रक्टर बघा, जे टेक्स्ट एरिया म्हणजे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असेल, तो काय करेल की एक टेक्स्ट एरिया रिझर्व करेल आणि त्याच्यामध्ये काही डिस्प्ले करणार नाही. सेकंड आहे तो म्हणजे जे टेक्स्ट एरिया विथ स्ट्रिंग पॅरामीटर. ओके, तो याच्यामध्ये काय असणार आहे, क्रिएट्स अ टेक्स्ट एरिया दॅट डिस्प्ले स्पेसिफाईड टेक्स्ट इनिशियली, म्हणजे इथं जो स्ट्रिंग तुम्ही पास करताय तो तिथं डिस्प्ले करेल. त्यानंतर जे टेक्स्ट एरिया आहे, INT रो आणि कॉलम, म्हणजे इथं काय होणार की तुमचं नंबर ऑफ लेंथ ऑफ युअर टेक्स्ट फील्ड एज वेल एज नंबर ऑफ लाईन्स. ओके, इथं लाईन साठी आपण रो युज करणार, म्हणजे आपण समजा मग 10 लाईन पाहिजेत, 10 पास करावं लागेल रो साठी. ओके, कॉलम साठी तुम्हाला जी लेंथ हवी असेल ती तुम्ही पास करू शकता. त्यानंतर थर्ड कन्स्ट्रक्टर आहे स्ट्रिंग रो कॉलम, म्हणजे तुम्ही स्ट्रिंग जी डिस्प्ले करायची ती पण टाकू शकता, कॉमा रो म्हणजे नंबर ऑफ लाईन्स, कॉमा लेंथ ऑफ युअर बॉक्स दॅट इज कॉलम. ओके, हे थोडे फंक्शन आहेत. पहिला फंक्शन आहे सेट रोज, इट इज यूज टू स्पेसिफाय द नंबर ऑफ रोज. काही वेळेला कसं होतं की आपण काय करतो, एखादा सिम्पल टेक्स्ट एरिया घेतो, समजा भविष्यात प्रोग्राम मध्ये काही चेंजेस झाले किंवा तुमच्या प्रोडक्ट मध्ये पुढून काही चेंजेस झाले तर तुम्हाला नंबर ऑफ रोज चेंज करायचे असतील. ओके, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कन्स्ट्रक्टर, त्या केस मध्ये तुम्ही सेट रोज यूज करू शकता. त्यानंतर सेट कॉलम्स, सेट कॉलम्स मध्ये पण सेमच राहणार. तुम्हाला समजा वाटलं उद्या तुम्हाला तुमची लेंथ वाढवायची आहे तर तुम्ही वापरू शकता. सेम सेट फॉन्ट, फॉन्ट मध्ये जसं सांगितलं की फॉन्ट मध्ये तुम्ही वाला फॉन्टचा ऑब्जेक्ट तयार करून घ्यायचा आणि तो फॉन्ट तुम्ही इथं सेट करू शकता, जेणेकरून आपण जे काय डिस्प्ले करतोय टेक्स्ट एरियामध्ये त्याचा स्टाईल चेंज होईल किंवा फॉन्ट चेंज होईल. ओके, सो नेक्स्ट इन्सर्ट स्ट्रिंग INT पोझिशन. इथं काय होईल, इट इज यूज टू इन्सर्ट द स्पेसिफाईड टेक्स्ट ऑन द स्पेसिफाईड पोझिशन. एखाद्या स्पेसिफिक पोझिशनला तुम्हाला जर सेट करायचं असेल, आता इथे इंटीजर म्हणजे इंडेक्स असेल. त्यानंतर अपेंड स्ट्रिंग, तुम्हाला जर स्ट्रिंग एखादी तुम्ही स्ट्रिंग डिस्प्ले केला ऑलरेडी टेक्स्ट एरियामध्ये, तुम्हाला दुसरी स्ट्रिंग अपेंड करायची आहे तर त्या केसमध्ये तुम्ही ते यूज करू शकताय.
हा आपला सिंपल प्रोग्राम आहे. ओके, इथं पहिला आपण सुरुवातीला स्विंग घेतला. ओके, त्यानंतर फ्रेम एक घेतली, त्यामध्ये आपण टेक्स्ट आता इथं काय केलं बघा, कन्स्ट्रक्टर तयार केला टेक्स्ट टेक्स्ट एरियाचा, ऑब्जेक्ट तयार करायला नको म्हणून. ओके, सो हियर पहिला फ्रेम घेतली, त्या फ्रेम दिलं नाव काय दिलं, वेलकम टू जावा टी पॉइंट. ओके सॉरी, टेक्स्ट एरिया घेतला, एरिया डॉट सेट बाउंस, सेट बाउंस करून घेतला इथं. आता हा इथे बाउंड्री आहे इथं. ओके सो ऍड एरिया. ओके सो आपण काय केलं इथं, डायरेक्ट ऍड करून घेतलाय. ओके, त्यानंतर याचा कंटेंट काय आपला, वेलकम टू जावा टी पॉइंट. सो इथं तो आपला डिस्प्ले झाला. इथं आता आपण काय करतोय, फक्त स्ट्रिंग डिस्प्ले करतोय, रो कॉलम काही स्पेसिफाय केलेलं नाही. त्यानंतर आपला फ्रेम साईज केला सेट, लेआउट सेट केला आणि व्हिजिबिलिटी ट्रू केली. आणि तुमचा प्रोग्राम रन केल्यानंतर आपलं आउटपुट हे असं असेल. याच्यामध्ये आपल्याला काय होतं की टेक्स्ट एरिया राहतोय, टेक्स्ट फील्ड मध्ये काय होतं, सिंगल लाईन टेक्स्ट होतं. इथं तुमचे मल्टिपल लाईन्स तुमच्या तुम्हाला अवेलेबल आहेत, इतकी लेंथ आहे त्याची, आता इथं सॉरी हाईट आहे आणि इतकी लेंथ आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही आपण टेक्स्ट एरिया वापरू शकतो. नेक्स्ट आहे चेकबॉक्स, जे चेकबॉक्स. ओके, आता सेम जसं आपण एडब्ल्यू ला चेकबॉक्स बघितलं होतं, सेम आपल्याला यूज इथं जे चेकबॉक्स आहे, तर जे चेकबॉक्स यूज टू क्रिएट अ चेकबॉक्स. ओके, आपण चेकबॉक्स यूज करायला यूज करतो जे चेकबॉक्स, इट इज यूज टू टर्न अन ऑप्शन ऑन अँड ऑफ. जसं मग सांगितलं होतं की आपल्याला ऑन ऑर ऑफ आपल्याला सेट करायचं असेल, त्या केस मध्ये आपण यूज करतो. क्लिकिंग ऑन द चेकबॉक्स चेंजेस इट स्टेट फ्रॉम द ऑन टू ऑर ऑफ टू ऑन, किंवा आपण त्या टॉगल बटन सुद्धा म्हणू शकतो. हे जे कन्स्ट्रक्टर आहेत, पहिला कन्स्ट्रक्टर आहे जे चेकबॉक्स, क्रिएट इनिशियली अनसिलेक्टेड चेकबॉक्स. ओके, सुरुवातीला काय करतो की अनसिलेक्टेड असेल तो काय ऑन किंवा ऑफ नसणार आहे, विथ नो आयकॉन. आता इथं फरक काय असणार आहे की तुम्हाला आयकॉनची पोझिशन आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रिंग पास करतो आपण, त्यात क्रिएट इनिशियली अनसिलेक्टेड चेकबॉक्स विथ टेक्स्ट. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे जे चेकबॉक्स स्ट्रिंग पास करून करतो, त्यानंतर बुलियन सिलेक्टेड. आता इथं कसं आहे की आपण जे वर्किंग करतोय तो काय असणार आहे की आयदर ऑन ऑर ऑफ स्टेट, दॅट इज ट्रू ऑर फॉल्स. सो आपला जो पॅरामीटर आहे तो बुलियन आहे. इथं काय होणार आहे, चेकबॉक्स विथ स्पेसिफाइड टेक्स्ट अँड स्पेसिफाइज वेदर ऑर नॉट इनिशियली सिलेक्टेड, म्हणजे तो सुरुवातीला ऑन किंवा ऑफ आहे का नाही हे तर दाखवणार. ओके, त्यानंतर जे चेकबॉक्स ऍक्शन, दिस विल क्रिएट अ चेकबॉक्स वेअर प्रॉपर्टीज आर टेकन फ्रॉम द ऍक्शन सप्लाइड. इथं सुद्धा ऍक्शन लिस्टनर असणार आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही वर्किंग करू शकताय. नंतर बघा मेथड, नेक्स्ट आहे ऍक्सेसिबल कंटेंट, गेट ऍक्सेसिबल कंटेंट, त्यानंतर प्रोटेक्टेड स्ट्रिंग पॅरामीटर, इट विल रिटर्न अ स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ द जे चेकबॉक्स. आता आपला हा सिंपल प्रोग्राम आहे, याच्यामध्ये बघा पुन्हा एकदा स्विंग घेतलाय. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं सुरुवातीला आपला फ्रेम घेतला, फ्रेमला नाव दिलं जे चेकबॉक्स एक्झाम्पल, जे आपण इथं डिस्प्ले झाले. ठीक आहे, त्यानंतर बघा एक चेकबॉक्स घेतलाय, चेकबॉक्स वन त्याचा ऑब्जेक्टचं नाव आहे. ओके, आणि त्यामध्ये आपण डिस्प्ले काय केलंय, सी प्लस प्लस. सो इथं पहिला सी प्लस प्लस येईल, सॉरी इथं ठरवणार नाही ते, हा आपला सी प्लस प्लस आला. त्यानंतर सेट बाउंड्स केलं, त्याला चेकबॉक्स टू घेतला, त्याला नाव दिलं जावा. आणि इथं बघा इनिशियली काय केलंय, हा ट्रू म्हणून सेट केलाय, म्हणजे आपला जो थर्ड कन्स्ट्रक्टर होता स्ट्रिंग कॉमा बुलियन व्हॅल्यू ते घेतलं होतं इथं, हा सेकंड आहे. त्यामुळे इनिशियली सुरुवातीला, आता हा स्क्रीनशॉट आहे तो नंतरचा आहे, इनिशियल काय असेल, हा तुमचा सिलेक्टेड असेल. ओके, सो चेकबॉक्स केलाय. आता इथं बघा ज्या सिक्वेन्सने आपण ऍड केलंय त्याच पद्धतीने तो डिस्प्ले होईल. सो इथं काय करते बघा, एफ डॉट ऍड चेकबॉक्स वन, चेकबॉक्स वन कुठं आहे, इथं आहे. त्याचा कंटेंट काय आहे, सी प्लस प्लस. सो सी प्लस प्लस पहिला डिस्प्ले होईल, त्यानंतर जावा डिस्प्ले होईल. पण इथं ट्रू हा सेकंड असल्यामुळं सुरुवातीला हा फक्त एकच सिलेक्टेड असेल, दुसरा असणार नाही. ओके, आता इथं दिसताना तो आपल्या आउटपुट मध्ये दोन्ही दिसतात,
याचं मीनिंग काय आहे की आपण आउटपुटची स्टेज चेंज केल्यानंतर आपण तो आयटम सिलेक्ट केलाय, कारण जे चेकबॉक्स मध्ये काय होतं की तुम्ही मल्टिपल आयटम ऍट अ टाइम सिलेक्ट करू शकता. एडब्ल्यूटी मध्ये पण सेम होतं, जे चेकबॉक्स मध्ये मल्टिपल आयटम सिलेक्ट करू शकत होतो, सिंगल आयटम सिलेक्शन साठी तुम्हाला चेकबॉक्स ग्रुपची आवश्यकता होती. ठीक आहे, ओके. आता एडब्ल्यूटी मध्ये जसं चेकबॉक्स ग्रुप होतं ज्यामध्ये आपण ऍट अ टाइम सिंगल आयटम सिलेक्शन करत होतो, सेम इथं आपल्याला रेडिओ बटन आहे, जे रेडिओ बटन ज्यामध्ये आपल्याला फक्त सिंगल सिलेक्शन अलाउड आहे. ओके, सो हियर द रेडिओ बटन क्लास इज यूज टू क्रिएट अ रेडिओ बटन. इट इज यूज टू चूज वन ऑप्शन फ्रॉम द मल्टिपल ऑप्शन. जसं आपण मग सांगितलं, मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपलं समजा जेंडर ऑप्शन आहे मेल फिमेल, आपल्याला एकच सिलेक्ट करायचं असतं, आयदर मेल ऑर फिमेल. तसं सेम केस मध्ये आपण रेडिओ बटन यूज करू शकतो. इट इज यूज फॉर मेनली यूज फॉर एक्झाम ऑर क्वीज. समजा एमसीक्यू जो जे क्वेश्चन वगैरे असतात त्यामध्ये आपण सिंगल आन्सर असतं, त्या केस मध्ये आपण जे रेडिओ बटन यूज करतो. इट शुड बी ऍडेड इन अ बटन ग्रुप टू सिलेक्ट वन रेडिओ बटन ओनली. ओके, त्यामध्ये वेगवेगळे कन्स्ट्रक्टर आहेत. पहिला कन्स्ट्रक्टर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर यूज टू अनसिलेक्ट रेडिओ बटन विथ नो टेक्स्ट, कोणताही टेक्स्ट डिस्प्ले होणार नाही. सेकंड कन्स्ट्रक्टर जो आहे त्यामध्ये आपण एक स्ट्रिंग पास करतोय, त्या स्ट्रिंग पासिंग मध्ये काय होणार आहे की तुम्हाला इतर जो स्ट्रिंग पास करताय तो तुमच्या रेडिओ बटन मध्ये डिस्प्ले होईल. त्यानंतर बघा स्ट्रिंग एस आणि बुलियन सिलेक्टेड, म्हणजे बुलियन म्हणजे आधी पुन्हा इथं तुमची ट्रू ऑर फॉल्स अशी व्हॅल्यू आली, ट्रू असेल तर तो आयटम सिलेक्टेड असेल. आता इथं ऍट अ टाइम एकच आयटम सिलेक्शन करता येतो, त्यामुळे दुसरा करता येणार नाही. आता हे काही इथं आपले फंक्शन अवेलेबल आहेत. पहिला आहे सेट टेक्स्ट. समजा आपल्याला एखादा टेक्स्ट सेट करायचा असेल, ओके, तर त्या केस मध्ये आपण इथं यूज करतो. त्यानंतर गेट टेक्स्ट, आपल्या रेडिओ बटनचा टेक्स्ट मला जर पाहिजे असेल तर त्या केस मध्ये आपण गेट टेक्स्ट यूज करतो. त्यानंतर सेट एनेबल बुलियन व्हॅल्यू. काही वेळेला आपण कसं होतं की आपल्याला काही रेडिओ बटन इनिशियली सेट करावे लागतात किंवा प्रोग्राम मध्ये असे काही चेंजेस होतात की तुम्हाला बुलियन सेट चेंज करावं लागतं, त्यावेळी सेट एनेबल तुम्ही पास करू शकता. सेट एनेबल ज्यावेळी तुम्ही ट्रू म्हणून पास करणार, ट्रू म्हणून पास केल्यानंतर तो बटन सिलेक्टेड असेल. सेट आयकॉन, तुम्हाला समजा एखाद्या केस मध्ये तुम्हाला तुमच्या रेडिओ बटनला एखादी इमेज सेट करायची आहे इन्स्टेड ऑफ सेटिंग टेक्स्ट, त्या केस मध्ये आपण सेट आयकॉन सेट करू शकतो. गेट आयकॉन, रेडिओ बटनला आपण एखादी इमेज सेट केली असेल तर त्याचं आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायसाठी आपण गेट आयकॉन घेऊ शकतो. सेट निमॉनिक, यूज टू सेट निमॉनिक ऑन द बटन, निमॉनिक सेट करायला आपण यूज करतो. त्यानंतर ऍड ऍक्शन लिस्नर, आपण जेव्हा आपण लिस्नर मध्ये आपण डिटेल बघणार आहोत, एखादा लिस्नर सेट करायला आपण इथं यूज करतो. हा आपला सिंपल प्रोग्राम आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मेल आणि फिमेलचं इथं आपण यूज करणार आहोत. एकतर कसं आहे की आपण जे जेंडर सिलेक्ट करतो, एकतर तुम्ही मेल असाल किंवा फिमेल असाल, ऍट अ टाइम एकच असणार आहे. इथं बघा स्विंग घेतलाय, फ्रेम घेतलाय. आता इथं बघा पहिला रेडिओ बटन आर वन तयार केला, आर टू तयार केला. आर वन ला काय नाव दिलं, मेल दिला. ठीक आहे, हा आर वन असेल. त्यानंतर इथं काय घेतला, आर टू ला बी फिमेल, हा आर टू असेल. ओके, त्यानंतर सेट बाउंड केलं दोघांना. बटन ग्रुप घेतला. आता बटन ग्रुप बघा, इथं आपल्याला काय होतं, चेकबॉक्स ग्रुप होतं. इथं काय आहे, बटन ग्रुप बीजी त्याचा ऑब्जेक्ट तयार केला, बीजी डॉट ऍड आर वन, बीजी डॉट ऍड आर टू. ओके, कोणत्या सिक्वेन्सने ऍड केलाय, पहिला कोणता केलाय, आर वन, सो इथं हा आर वन वरती येणार आणि आर टू हा खाली आला. ओके, सेट बीजी वर ट्रू केला, अशा पद्धतीने आपला आउटपुट असेल. आता इथं बघा हा बीजी जो आहे, समजा आणखीन एक दुसरा ऑब्जेक्ट तयार केला बीजी टू, तर त्या केस मध्ये तो बटन ग्रुप दुसरा असेल. म्हणजे समजा इथे एक बटन ग्रुप तयार केला, हा समजा बीजीचा असेल आणि इथं खाली दुसरा बीजी टू तयार केला, बीजी टू तयार केला, तर या ग्रुपचा आणि या ग्रुपचा काही संबंध नसणार आहे, दोन्हींचं वर्किंग वेगवेगळं असेल. म्हणजे इथं हा मेन सिलेक्ट केलाय म्हणून हा डी सिलेक्ट होणार नाही, तुम्ही इथं सुद्धा सिलेक्ट करू शकताय. ओके, अशा पद्धतीने आपल्याला
रेडिओ बटनचा यूज करायचा आहे. ओके, थँक्यू.